महाडमधील चवदार तळ्याच्या संदर्भामध्ये जो प्रश्न मांडलेला आहे त्याच्यामध्ये 16/4/2018 1,37,49,100 रुपयाचं अनुदान मंजूर करून त्यांनी जे सांगितलं की त्या ठिकाणी जे शेवाळं असतं ते तळाला बसलं पाहिजे ही टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी कामाला सुरुवात झाली. 2021 मध्ये तिथे काही यंत्रणा देखील बसवण्यात आलेली आहे आणि आता त्यांनी जे सांगितलं की नवीन प्रस्ताव जो शासनाकडे पाठवायचा आहे तो ऑलरेडी शासनाकडे 65,52,00,000 प्रस्ताव पाठवलेला आहे. समाज कल्याणकडनं तो सामाजिक न्यायकडे आलेला आहे. HPC समोर जाऊन त्याला ज्यावेळी मंजुरी मिळेल लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळण्यासाठी शासन प्रयत्न करेल आणि ते मंजूर झाल्यानंतर तात्काळ अन्य जी कामं आहेत ती देखील चौदार तळ्याची सुरू करण्यात येतील. परंतु त्याच्यानंतर सरकारनं त्याच्या सुशोभीकरणासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी पुन्हा एकदा 7 कोटी रुपयाला मंजुरी दिलेली आहे आणि 7 कोटी रुपयाचा DPR बनवण्याचं काम देखील सुरू आहे. 7 कोटी रुपयाचा DPR बनल्यानंतर त्याला देखील मंजुरी देण्यात येईल आणि तिथलं चौदार तळ्यातलं पाणी पिण्यायोग्य व्हावं यासाठी RO सिस्टीम देखील त्या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे कुठेही आमचं कुठच्या स्मारकाकडे दुर्लक्ष होत नाही. उलट प्रलंबित राहिलेली या महनीय व्यक्तींची स्मारक पूर्ण करण्याचं काम महायुतीचं सरकार करतंय.